मुंबई महानगरपालिकेने 5 वर्षांपूर्वी डांबरी रस्त्याच्या बाजूने सुरक्षितपणे चालता यावे यासाठी नागरिकांच्या हक्काचे असणारे फुटपाथ हे अडथळामुक्त असावे, दिव्यांग व्यक्तींना वापरण्यासाठी अनुकूल असावे, ज्येष्ठ नागरिकांना फुटपाथवर चालणे सुरक्षिततेचे असावे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून महानगरपालिकेच्या इंजिनिअरिंग विभागाने जुने फुटपाथ तोडून आणि आवश्यक तेथे दुरुस्ती करून फुटपाथ नव्याने बनविले, ज्यामुळे सदर फुटपाथ हे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग व्यक्तींच्या वापरासाठी अत्यंत अनुकूल ठरले होते. परंतु अचानक असे काय झाले आणि दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या फुटपाथवर चढण्यासाठी अनुकूल असणाऱ्या जागेवर लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत आणि फुटपाथचा वापर करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची अक्षरशः सध्या तारांबळ उडालेली दिसत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनिअरिंग विभागाने अडथळा मुक्त फुटपाथ आता अडथळायुक्त आणि तेही लोखंडी खांबांच्या अडथळ्यांचे केलेले आहेत, ज्यावर सध्याचे आयुक्त अभिजित बांगर आणि शहर अभियंता संजय देसाई यांनी गांभीर्याने पुनर्विचार करणे आवश्यक असून फुटपाथ हे शहरातील प्रत्येक वयोगटातील घटकाला वापरण्याजोगे बनवण्याकडे त्यांचा कल असणे आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.